हॅलो एव्हरी वन आज आपण केमिकल बॉन्डिंग या चॅप्टरचं स्टडी करणार आहोत तर ह्या चॅप्टरमध्ये आपण बघणार आहोत काही इम्पॉर्टंट टर्म्स एज वेल एज इम्पॉर्टंट की पॉईंट सी फर्स्ट टर्म बॉन्ड दिस बॉन्ड मीन्स एन अट्रॅक्टिव्ह फोर्स विच बाइंड टू ऑर मोर ऍटम टुगेदर इन अ मॉलिक्यूल दिस अट्रॅक्टिव्ह फोर्स इन बिटवीन टू ऑर मोर ऍटम इट इज कॉल्ड एज बॉन्ड देन सेकंड टर्म ऑक्टेट रूल इन द फॉर्मेशन ऑफ केमिकल बॉन्ड ऍटम लूज गेन और शेअर ऑफ इलेक्ट्रॉन सो एज इज इट अटेन एट इलेक्ट्रॉन इन व्हॅलन्स सेल दिस मॉलिक्यूल दिस मॉलिक्यूल इट शो रूल ज्या मधील बॉन्ड किंवा ऍटम इलेक्ट्रॉन लूज करत असेल इलेक्ट्रॉन गेन करत असेल किंवा इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होत असेल आणि त्यामध्ये एट इलेक्ट्रॉन व्हॅलन्स सेलमध्ये जर अटेन होत असतील तर तो ऑक्टेट रूल हा शो करतो देन थर्ड टर्म आयोनिक बॉन्ड और इट इज कॉल्ड एज इलेक्ट्रो व्हॅलन बॉन्ड a bond which form by complete transfer of electron from one atom to another atom this bond it is called as ionic bond the electrostatic force of attraction between the cation and anion it is called as electrovalent bond this ionic bond means it is a complete transfer of electron from one atom to another or it is also called as electrostatic attraction between cations and anions it is called as ionic bond that is this ionic bond it form कटायन अँड निगेटिव्ह कटायन अँड अनायन आयन्स देन हिअर लोवर आयोनायझेशन एनर्जी हाय फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड और मोवर लॅटिस एनर्जी इट इज अ स्ट्रॉंगर आयोनिक बॉन्ड जर मोलेक्क्युलची आयोनायझेशन एन थर्पी लोवर असेल तर त्यामधला आयोनिक बॉन्डचे फॉर्मेशन हायर असतो जर मोलेक्क्युलमधील लॅटिस एनर्जी जर स्ट्राँगर असेल तर त्यामध्ये तयार होणारा आयोनिक बॉन्ड हा स्ट्राँगर असतो देन नेक्स्ट टर्म कोव्हॅलन बॉन्ड अ बॉन्ड विच फॉर्म बाय म्युच्युअल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन बिटवीन टू ऍटम्स विथ सिमिलर ऑर लार्ज इलेक्ट्रॉनिगेटिव्ह डिफरन्स दिस बॉन्ड इट इज कॉल्ड एज कोवॅलन बॉन्ड कोव्हॅलन बॉन्ड हा असा तयार होतो की त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन आहे त्या इलेक्ट्रॉनचं शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन त्या इलेक्ट्रॉनचं इक्वल शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन इन टू ऍटम दोन ऍटम मध्ये त्या ऍटम मध्ये प्रेझेंट असलेल्या इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होतं त्यामधून जो बॉन्ड तयार होतो तो बॉन्ड असणार आहे कोवॅलन बॉन्ड तर त्या कोवेलन बॉन्डमध्ये मध्ये त्या मध्ये कोवेलन बॉन्ड तयार होताना त्यामधील जो इलेक्ट्रॉनिगेटिव्ह डिफरन्स असणार आहे तो असणार आहे लार्जर देन हियर इन दिस कोवेलन बॉन्ड हायर आयोनायजेशन एन्थॅल्पी अँड इक्वल इलेक्ट्रॉन अफिनिटी जर मध्ये हाय आयोनायजेशन एन्थॅल्पी असेल किंवा इक्वल इलेक्ट्रॉन अफिनिटी असेल तर त्यामधला कोवेलन बॉन्ड हा ग्रेटर असतो देन नेक्स्ट पॉईंट लेवी स्ट्रक्चर The bonding in molecules or ions in term of shear electron pairs or octet rule, this molecule it form levy structure. Then another term is formal charge. Formal charge of molecule it is calculated by number of valence electron in free atom minus number of non-bonding electron or lone pair of electron. मायनस वन हाफ इन टू नंबर ऑफ बॉन्डिंग ऑर शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तर ह्या फॉर्म्युल्यावरून आपण एखाद्या मॉलिक्युलचा फॉर्मल चार्ज फाइंड आउट करू शकतो देअर फॉर सी फॉर्मल चार्ज इज इज इक्वल टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मायनस नॉन बॉन्डिंग इलेक्ट्रॉन और लोन पेअर इलेक्ट्रॉन मायनस बॉन्डिंग इलेक्ट्रॉन डिवायडेड बाय टू हे झालं फॉर्मल चार्ज त्यानंतर आपण बघणार आहोत जो की आपण ऑक्टेट रूल बघितला की ऑक्टेट रूलमध्ये जो केमिकल बॉन्ड तयार होतो तो केमिकल बॉन्ड तयार होताना ॲदर ॲटम इलेक्ट्रॉन लूज करेल इलेक्ट्रॉन गेन करेल किंवा त्या इलेक्ट्रॉनचं शेअरिंग होऊन त्या भालन सेलमध्ये एट इलेक्ट्रॉन जर कम्प्लीट होत असतील तर तो मोलिक्यूल रूल शो करतो तर त्या ऑक्टेट्रोलचे लिमिटेशन्स काय असतील फर्स्ट लिमिटेशन इनकम्प्लीट ऑक्टेट तर त्या मधील ऑक्टेट जर इनकम्प्लीट असेल सेकंड एक्सटेंडेड ऑक्टेल दॅट इज इलेक्ट्रॉन इज ग्रेटर दॅन एट अँड ऑड इलेक्ट्रॉन मोलिक्युल्स This is a three limitations of this octet rule. Incomplete octet example as Narahe that is here number of electron in valence cell it is less than 8. BF3, BCL3 and LICL. Then expanded octet this 8 number of valence electron it is greater than 8. That is SF6, PCL5 and H2SO4 and odd electron molecule NO and NO2. This is an example of this limitations of octet rule. त्यानंतर आपण बघणार आहोत व्हॅलन्स बॉन्ड थेरी दिस व्हॅलन्स बॉन्ड थेरी इट इज डेव्हलप्ड बाय हेल्टर अँड लंडन अँड इट इज एक्सपांडेड बाय पावलीज अँड स्लॅटर देन पॉस्ट ऑफ दिस व्हॅलन बॉन्ड थेरी फर्स्ट पॉस्टुलेअर्स फॉर्मेशन ऑफ कोवेलन बॉन्ड हिअर हाफ फिल्ड ऑर्बिटल ऑफ टू ऍटम इज ओव्हर इच वदर देन हिअर फॉर्मेशन ऑफ कोवेलन बॉन्ड देन सेकंड पॉस्ट्युले स्पिन ऑफ इलेक्ट्रॉन फॉर्मेशन ऑफ व्हॅलन्स बॉन्ड इन कोव्हॅलन ऍटम हेअर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन कोवेलन बॉन्ड तयार होताना किंवा व्हॅलन्स बॉन्डमध्ये एखाद्या मोलिक्युलचा कोव्हॅलन बॉन्ड तयार होताना त्यामध्ये जे इलेक्ट्रॉन असणार आहेत ते इलेक्ट्रॉन असणार आहेत अनपेयर्ड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन देन थर्ड पॉच्युलेट बॉन्डिंग फोर्स फोर्थ असेल स्ट्रेंथ ऑफ बॉन्ड फिफ्थ नंबर ऑफ कोवॅलन बॉन्ड हे इक्वल टू व्हॅलन्सी ऑफ ऍटम नंबर ऑफ कोवॅलन बॉन्ड ऑफ ऍटम इज इक्वल टू व्हॅलन्सी ऑफ ऍटम Then, sixth, stability of bond. In this covalent bond, in this valence bond theory, minimum potential energy and maximum stability is acquired. Then, next cell, paired electron. This paired electron, that is diamagnetic electron, it cannot be participate. This covalence bond theory, it is only participate unpaired electron with opposite spin. But, paired electron, it cannot be participate in formation of covalent bond. And next cell, geometry of molecule. This valence bond theory. It is decide geometry of molecules. This is a sum postulates of valence bond theory. See once again formation of covalent bond. Second spins of electron. Third binding force. Strength of bond. Fifth number of covalent bond. sixth stability of bond. Seven paired electron and geometry of molecule. This is a postulates of valence bond theory. त्यानंतर आपण बघणार आहोत की ओव्हरलॅप ऑफ अॅटॉमिक ऑर्बिटल जो अॅटॉमिक ऑर्बिटल जो ओव्हरलॅप होऊन त्यापासून जो मॉलिक्युलर ऑर्बिटल तयार होणार आहे तो ओव्हरलॅप म्हणजे काय तर ओव्हरलॅप ऑफ अटॉमिक ऑर्बिटल मीन्स अटॉमिक ऑर्बिटल ऑफ वन अॅटम इट कमिंग ओव्हर द अॅटॉमिक ऑर्बिटल ऑफ अनदर ऍटम इट इज कॉल्ड एज ओवरलॅप देन टाइप्स ऑफ बॉन्ड सिग्मा बॉन्ड अँड पायब दिस कोव्हा बॉन्ड ऑर व्हॅलन्स बॉन्ड तेरी इट इज ए टू टाइप्स वन इट इज ए सिग्मा बॉन्ड अँड सेकंड इट इज ए पायब सी फर्स्ट ॉट इज मीन बाय सिग्मा बॉन्ड ओव्हर लॅप ऑफ बॉन्डिंग ऑर्बिटल इज अलँग द इंटरन्युक्लियर ऍक्सिस इट इज कॉल्ड सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड हा ओव्हर ऑफ बॉन्डिंग ऑर्बिटल इज अलोंग विथ इंटरन्युक्लियर ऍक्सिस पासून तयार होतो दि सिग्मा बॉन्ड इट इज एस येस एस ओव्हर लॅप पीपीओव्हरलॅप अँड एसपी पी लॅप ह्या तिन्ही पासून सिग्मा बॉन्ड तयार होतो तर त्यामध्ये आपण पहिला बघणार आहोत की येस एस ऑर्बिटल म्हणजे काय दिस यस एस ओव्हर लॅप मिन्स ओव्हर लॅप टू हाफ पिल्ड यस ऑर्बिटल ऑफ टू डिफरंट ऍटम इट कंटेनिंग अनपेर्ड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पीड देन हिअर फॉर्मेशन ऑफ एसएस एस लॅप येस एस ओव्हर तयार होताना त्यामधील जे यस ऑर्बिटर असेल त्या यस ऑर्बिटलचा फिल्ड असणार आहे हाफ फिल्ड विथ अनपेर्ड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पीड सेकंड असेल पीपी ओव्हर दिस ओव्हरलॅप बिटवीन टू हाफ फिल्ड पी ऑर्बिटल ऑफ टू डिफरंट ऍटम इट कंटेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन पी पी लॅप मध्ये जे पी ऑर्बिटल असेल ते असणार आहेत हाफ फिल्ड विथ अनपेअर्ड अपोजिट स्पिन नेक्स्ट एस पी ओव्हरलॅप दिस पी ओव्हरलॅप इट फॉर्म ओव्हर बिटवीन हाफ फिल्ड यस ऑर्बिटल ऑफ वन ऍटम कंटेनिंग अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एन्ड हाफ फिल्ड पी ऑर्बिटल ऑफ अनदर आयटम कंटेनिंग अनपेअर्ड विथ अपोजिट स्पिन देन देअर फॉर्मेशन ऑफ एसपी पी ओव्हरलॅप एस एस ओव्हरलॅप तयार होताना त्यामधील टू हाफ फिल्ड यस ऑर्बिटल विथ अपोजिट स्पिन तयार होतो पी पी लॅब तयार होताना टू हाफ फिल्ड पी ऑर्बिटल अनपेयर्ड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन तयार होतो एन एसपी पी ओव्हरलॅप तयार होताना एक ऑर्बिटल असेल हाफ फिल्ड यस ऑर्बिटल दुसरं ऑर्बिटल असेल हा पिल्ड पी ऑर्बिटल विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन विथ अपोजिट स्पिन ह्यापासून तयार होणार आहे एसपी पी ओव्हरलॅप हे एस एस पी अँड एस पी ओव्हरलॅप असणार आहेत सिक्मा बॉन्डचे त्यानंतर आहे पायबॉन बॉन्ड दिस पाय बॉन्ड इट फॉर्म ओव्हरलॅप ऑफ टू हाफ पिल्ड ऑर्बिटल ऑफ टू ऍटम साइड वाईज ऑर लॅटरली दिस पाय बॉन्ड इट फॉर्म टू हाफ फिल्ड अॅटॉमिक ऑर्बिटल ऑफ टू ऍटम साइड ऑर लॅटरली दिस पाय बॉन्ड इट इज ए परपेंडिक्युलर टू इंटरन्युक्लियर अॅसिस सी डिफरन्स बिटवीन सिग्मा बॉन्ड अँड पाय बॉन्ड दिस सिग्मा बॉन्ड इट फॉर्म इंटरन्युक्लियर ऍक्सिस अँड दिस पाय बॉन्ड इट फॉर्म साईड वाईज ऑर लॅटरली इट इज ए परपेंडिक्युलर टू इंटरन्युक्लियर ऍक्सिस त्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आपण बघणार आहोत हायब्रिडायझेशन तर पहिल्यांदा आपण हायब्रिडायझेशन म्हणजे काय हे बघूया तर हायब्रिडायझेशन मीन्स इट इज ए प्रोसेस ऑफ मिक्सिंग अँड रिकास्टिंग ऑफ अॅटॉमिक ऑर्बिटल्स ऑफ द ऍटम्स हेविंग स्लाइटली डिफरन्स एनर्जीज टू फॉर्म न्यू ऑर्बिटल्स हेविंग इक्व्हॅलंट एनर्जी मॅक्झिमम सिमेट्री अँड डेफिनाईट ओरिएंटेशन इन द स्पेस इट इज कॉल्ड एज हायब्रिडायजेशन हायब्रिडायजेशन अशी प्रोसेस आहे की त्या प्रोसेसमधील अॅटॉमिक ऑर्बिटल हा मिक्सिंग अँड रिकास्टिंग होऊन त्यामध्ये नवीन ऍटम तयार होतो तर तो नवीन ऍटम तयार होताना त्यामधील जी एनर्जी असेल ती इक्व्हॅलंट असणार आहे दिस अॅटॉमिक ऑर्बिटल इट इज अ मॅक्झिमम सिमेट्री अँड डेफिनाईट ओरिएंटेशन इन शेप इट इज कॉल्ड ऍज हायब्रिडायजेशन दिस हायब्रिडायजेशन इट इज अ थ्री टाईप्स वन इट इज अ एसपी थ्री हायब्रायझेशन सेकंड एसपी टू हायब्रिडायजेशन अँड थर्ड इट इज अ एसपी हायब्रियझेशन तर एसपी थ्री हायब्रायझेशन तयार होताना त्यामध्ये वन इअर्स ऑर्बिटल प्लस थ्री थ्री पी ऑर्बिटलचा मिळून फोर एस पी थ्री हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात कि त्या पी थ्री हायब्रिड ऑर्बिटल मधला बॉन्ड अँगल असणार आहे वन जीरो नाईन डिग्री ट्वेंटी एट मिनिट त्यांची जॉमेट्री असेल टेट्रा हायड्रल सेकंड टाइप आहे एसपी टू एसपी टू हायब्रॉजेशन तयार होताना वन येस ऑर्बिटल अँड टू ऑर्बिटलचं कंबाईन होऊन त्यापासून थ्री एसपी टू हायब्रिड ऑर्बिटल तयार होतात की त्यामधील बॉन्ड अँगल असेल वन ट्वेंटी डिग्री अँड जॉमेट्री असेल ट्रायगोन अँड लास्ट हाइब्रिडाइजेशन टाइप आहे एसपी इट इज फॉर्म वन यस ऑर्बिटल प्लस वन पी ऑर्बिटल एसपी मध्ये एक यस आणि एक पी ऑर्बिटल कंबाईन होऊन त्यापासून दोन एस पी ऑर्बिटल तयार होतात हेअर बॉन्ड अँगल वन एटी अँड जॉमेट्री ऑफ दिस यस पी हायब्रिडायशनिटीचे लिनियर दिस इज ए हायब्रिडायजेशन अँड थ्री टाईप्स ऑफ हायब्रिडायझेशन तर जो आपण हायब्रिडायशन काढणार आहे मधला त्या हायब्रिडायजेशनमधल्या त्या सेंट्रल ऍटममधल्या मॉलेक्युलचा हायब्रिडायशन स्टेट काय असेल तो आपण ह्या फॉर्म्युलेनुसार काढणार आहोत हायब्रिडा स्टेट ऑफ सेंट्रल ऍटम इन अ मॉलेक्युल इट इज कॅल्क्युलेटेड बाय वन हाफ इनटू नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्लस नंबर ऑफ मोनोव्हॅलन सराउंडिंग ऍटम मायनस चार जॉन कटायन प्लस चार्ज ऑन अनायन ह्या फॉर्म्युलेचा यूज करून आपण त्यामधले हाय मॉलेक्युलमधले हायब्रिडायशन काढणार आहोत दॅट इज वन हाफ टू व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्लस नंबर ऑफ मॉनोव्हायलंट इलेक्ट्रॉन मायनस चार्ज ऑन कटायन प्लस चार्ज ऑन अनायन हा झाला फॉर्म्युला की ह्या फॉर्म्युलावरून आपण मधला जो सेंट्रल ऍटम असणार आहे त्या सेंट्रल ऍटम चे स्टेट फाइंड आउट करणार आहोत तर ह्यानंतर आपण बघणार आहोत ह्याच्या पुढे बघणार आहोत जॉमेट्री ऑफ मॉलिक्यूल हेविंग नो लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन एखाद्या मॉलिक्युलची ज्योमेट्री फाइंड आउट करत असत असताना तो आपण त्याच्या नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन किंवा नंबर ऑफ लोन इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉनवरून फाइंड आउट करत असतो तर पहिल्यांदा आपण बघणार आहोत जॉमेट्री ऑफ मॉलेक्यूल विथ ओनली व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नो लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन तर बघा इथं आपण एक टेबल तयार केला आहे या टेबलमध्ये आहेत नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेअर्स ओनली बॉन्ड पेयर नॉट लोन पेयर त्यानंतर त्या मॉलिक्युल्स असणार आहे टाईप हायब्रिडायझेशन जॉमेट्री बॉन्ड एंगल आणि एं त्याची काही एक्झाम्पल आपण बघणार आहोत फर्स्ट नंबर ऑफ लोन नंबर ऑफ पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इट इज टू जर बॉन्ड पेयर जर दोन असतील तर त्या मॉलिक्यूलचा टाईप असणार आहे ए बी टू याट इज हा झाला सेंट्रल ऍटम अँड दोन दोन बॉन्ड दोन बॉन्ड पेयर इज अटॅच टू दिस सेंट्रल ऍटम देन हियर हायब्रिडायझेशन स्टेट ऑफ दिस मॉलिक्यूल इट इज अ एसपी जॉमेट्री असेल लिनियर आणि त्यामधला बॉन्ड अँगल असणार आहे वन एटी डिग्री एक्झाम्पल बघा बी सी एल टू जी सी एल टू ओ टू बीई बी आर टू झेड एन सी एल टू एन एन ओ टू त्यानंतर सेकंड असेल नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेयर थ्री दॅट इज नंबर ऑफ बॉन्ड पेयर थ्री टाईप ऑफ मॉलिक्यूल ए बी थ्री दिस इज ए सेंट्रल अँड थ्री बॉन्ड पेयर इज अटॅच टू दी सेंट्रल ए हियर हाइब्रिडाइजेशन एस पी टू जॉमेट्री असेल ट्रायगोनल प्लेनर बॉन्ड एंगल असेल ह्यामधला वन ट्वेंटी डिग्री सी एक्झाम्पल बी एफ थ्री बी सी एल थ्री बी एच थ्री एसओ थ्री सीओ थ्री टू मायनस एन एन ओ थ्री त्यानंतर नेक्स्ट आहे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेयर फोर दॅट इज बॉन्ड पेयर असणार आहेत फोर ए बी फोर दिस फोर बॉन्ड पेयर इज अटॅच टू सेंट्रल मॉलिक्यूल ए हेअर हायब्रोडायझेशन एस पी थ्री ह्या एसपी थ्री चे जॉमेट्री असणार आहे टेट्राहायड्रॉल ह्यामध्ये बॉन्ड अँगल असेल वन झिरो डिग्री ट्वेंटी एट मिनिट्स एक्झाम्पल सी एच फोर एन एच फोर प्लस एल फोर एन सी सी एल फोर त्यानंतर नेक्स्ट नंबर ऑफ इलेक्ट्रॉन पेयर फाईव्ह दॅट इज नंबर ऑफ बॉन्ड पेयर फाईव्ह हेअर मॉलिक्युलर टाव टाईप ए बी फाईव्ह हायब्रायजेशन स्टेट एस पी थ्री डी ह्यामधली जॉमेट्री असणार आहे ट्रायगोनल बाय देन बॉन्ड एंगल असेल ह्यामध्ये नाईन्टी डिग्री अँड वन ट्वेंटी डिग्री फॉर एक्झाम्पल पी सी एल फायू एस बी एफ फायू ए एस एफ ऑफ इलेक्ट्रॉन पेअर सिक्स टाईप असेल ए बी सिक्स एअर हायब्रडायजेशन स्टेट ऑफ दिस नंबर ऑफ सिक्स इलेक्ट्रॉन पेयर एस पी थ्री डी टू ऑर डी टू एस पी थ्री

फॉर एक्झाम्पल आय एफ सेव्ह दिस इज ए जॉमेट्री ऑफ मॉलिक्युल जॉमेट्री काय काय बघितले आपण लिनियर ट्रायगोनल प्लेनर टेट्राहायड्रल ट्रायगोनल बाय पिरामिडल ऑक्टाहेड्रल अँड बाय पिरामिडल ओनली प्रेजन्स ऑफ बॉन्ड पेयर नॉट लोन पेयर त्यानंतर आपण बघणार आहोत जॉमेट्री अँड शेप ऑफ मॉलिक्युल हेविंग वन ऑर मोर लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन आता जो आपण टेबल बघितला की त्यामध्ये आपण जॉमेट्री फाइंड आउट केली ती जॉमेट्री फक्त आपण त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या नंबर ऑफ बॉन्ड पेअर वरून फाइंड आऊट केली तर ह्यामध्ये आपण त्या मॉलिक्युलर ज्योमेट्री अँड शेप फाइंड आऊट करणार आहोत विथ देयर नंबर ऑफ बॉन्ड पेअर अँड नंबर ऑफ लोन पेअर वर सी फर्स्ट मॉलिक्युलर टाईप ए बी टू एल दिस बी इट इज ए नंबर ऑफ बॉन्ड पेअर अँड यल इट इज ए नंबर ऑफ लोन पेअर इन दिस मॉलिक्युलर टाईप हिअर हायब्रिडायजेशन स्ट्रेट इज एस पिट Here, number of bond pair it is a 2, and number of lone pair it is a 1. This is the arrangement of electron pair. This A it is a central atom, 2B it is a bond pair, and this 1 it is a lone pair. Then, in this type, here geometry, you trigonal planar. Here, bond angle it is a 120 degree, and shape of this molecule it is a bend. For example, SO2 and O3. Then, second type AB3L here hybridization state SP3. In this type, this is a three bond pair and one lone pair. Arrangement of these electrons, it is a A central atom, this three bond pair and one it is a lone pair. In this type, geometry of this molecule, it is a tetrahedral, that is bond angle. It is a 109, 28 minutes. Shape of this molecule, it is a trigonal bipyramidal or it is also called as distorted tetrahedral. ज्यावेळी एखाद्या मॉलिक्यूलमध्ये तीन बॉन्ड पेअर आणि एक लोन पेअर असतील तर त्यामधला शेप असेल ट्रायगोनल पिरॅमिडल फॉर एक्झाम्पल एन एच थ्री अँड पी सी एल थ्री देन नेक्स्ट टाइप ए बी टू येल टू हिअर हायब्रिडायजेशन स्टेट अल्सो अगेन पी थ्री हियर टू बॉन्ड पेअर अँड टू लोन पेअर इट इज हायब्रिडायजेशन स्टेट पी थ्री बट अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन पेअर इट इज डिफरंट दॅन दिस हे दोन्ही पण पी थ्री हायब्रेजेश टाईप आहेत पण दोन्हींमध्ये जे अरेंजमेंट असणार आहे इलेक्ट्रॉनचे ते डिफरंट असणार आहे तर ह्यामध्ये बघा हा जो सेंट्रल ए आहे त्या सेंट्रलला दोन बॉन्ड पेअर आहेत दोन इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे दिस इज टेट्राहायड्रल जॉमेट्री वन झिरो नाईन डिग्री ट्वेंटी एट मिनिट बॉन्ड अँगल बट हियर शेप ऑफ दिस मोलेक्क्युल इट इज ए डिफरंट हे शेप ऑफ मॉलेक्युल इन ए बी टू एल बी इट इज ए बेंट ऑर अँग्युलर व्ही शेप दोन्हीमध्ये डिफरन्स बघा हा आहे बी थ्री यल त्याचा शेप आहे ट्रायगोनल पिरॅमिडल किंवा डिस्टॉरेट एट्राहेडल अँड ए बी टू येल टू चा शेप असेल बेंट और एग्युलर व्ह्यू शेपड फॉर एक्झाम्पल एच टू ओ ओ एफ टू एच टू एस एन यस एस एल टू त्यानंतरचा टाईप आहे ए बी फोर यल हायब्रिडा स्टेट एस पी थ्री डी एस पी थ्री डी देन हियर Number of bond pairs 4 and number of lone pair only 1. In this type of molecule, geometry it is a trigonal bipyramidal. This is a arrangement of electron pair. This 1, 2, 3, 4 it is a bond pair and this 1 it is a lone pair. Then bond angle it is a 120 and 90. This is a 90 degree, this is a 120 degree. Then shape of this trigonal bipyramidal geometry it is a seesaw or folded square. For example, SF4. Then another type of cell, AB3L2. Here also hybridization state, SP3D. In this case, 3 bond pair and 2 lone pair present. Then arrangement of this electron pair is 1, 2, 3. It is a bond pair and this 2, it is a lone pair. It is also trigonal bipyramidal geometry. Angle, it is a greater than 90. And shape of this molecule, it is a T shape. See here. This is a T-shaped molecule. For example, Clf3, Brf3 and ICl3. Next AB2L2. It is also SP3D hybridization state. In this case, two bond pair and three lone pair present. See arrangement of this electron pair. This is a two-bond pairs. And this one, two and three. It is a three lone pairs, it is around the central A. Trigonal bipyramidal geometry. बॉन्ड अँगल इज वन एटी बट हिअर शेप ऑफ दिस मॉलेक्युल इट इज इन लिनियर फॉर एक्झाम्पल आय थ्री मायनस एन एन थ्री मायनस तर बघा ह्यामध्ये एक दोन अँड तीन जे तीन टाईप आहेत मोलिक्यूलचे त्या तिन्हींचा जो हायब्रेडशन स्टेट आहे ते तिन्हींचा सेम आहे एस पी थ्री डी जॉमेट्री तिन्हींचे शेप आहे तिन्यांमधली जॉमेट्री आहे ट्रायगोनल बाय पिरायमेडल कारण ह्यामधले जे टोटल इलेक्ट्रॉन आहेत ते पाच आहेत पण त्यांच्या लोन पेअर अँड बॉन्ड पेअर वरून शेप चेंज झाले जर बॉन्ड पेअर चार असतील आणि लोन पेअर एक असेल तर त्यांचा शेप असतो सी सो किंवा फोल्डर स्क्वेअर जर त्या टोटल नंबर ऑफ फाईव्ह इलेक्ट्रॉन मधील तीन बॉन्ड पेयर दोन लोन पेअर असतील तर त्यांचा शेप असतो टी शेप आणि दोन बॉन्ड पेअर अँड तीन लोन पेअर असतील तर त्यांचा शेप येतो लिनियर त्यानंतर आपण बघणार आहोत फूडचा टाइप ab5uv here hybridization state sp3d2 that is in this case 5 bond pair and 1 lone pair present this is the arrangement of this electron pair here total 6 electron present and out of this 6 electron 5 electron it is a bond pair and 1 it is a lone pair geometry of this molecule it is a octahedral here bond angle 90 degree shape of this molecule it is a square pyramid फॉर एक्झाम्पल एल फायव्ह अँड बी आर एफ फायव आणि ह्यामधलाच दुसरा टाईप आहे ए बी फोर अँड एल टू हियर हायब्रिड्राजन स्टेट एस पी थ्री डी टू हियर ऑल्सो सिक्स टोटल बॅलन्स इलेक्ट्रॉन बट हियर फोर इलेक्ट्रॉन इन बॉन्ड पेअर अँड टू इलेक्ट्रॉन इन लोन पेअर तर ह्यामधली अरेंजमेंट बघा जे चार बॉन्ड पेअर असणार आहेत ते चार बॉन्ड पेअर आहेत इथं हे दोन असणार आहे त्याचे लोन पेअर हियर जॉमॅट्रो मॉलिक्यूल ऑप्टाहाड्रल बॉन्ड एंगल असणार आहे नाइंटी डिग्री अँड हेअर शेप ऑफ दिस इज अ स्क्वेअर प्लेनर फॉर एक्झाम्पल एक्सीएफ दिस फर्स्ट अँड सेकंड दिस इज ए सिक्स व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट बट ह्यामधले जे सहा इलेक्ट्रॉन आहेत ते सहा इलेक्ट्रॉन दोन मध्ये डिवाइड झाले त्या सहा पैकी पाच बॉन्ड पेअर आहेत एक लोन पेअर आहेत त्याचा शेप आहे स्क्वेअर पेरामिडल त्या सहा इलेक्ट्रॉन मधले जर चार बॉन्ड पेअर असतील हो आणि दोन इलेक्ट्रॉन पेअर लोन पेअर असतील हो तर त्यांचा शेप असणार आहे स्क्वेअर प्लेअर तर हे आपण बघितले जॉमेट्री त्यांचे शेप की त्यांच्या त्यामध्ये प्रेझेंट असलेल्या नंबर ऑफ बॉन्ड पेअर अँड नंबर ऑफ लोन पेअर वरून कसे येणार आहेत त्या नंबर ऑफ बॉन्ड पेअर अँड नंबर ऑफ लोन पेयरची अरेंजमेंट ऑफ इलेक्ट्रॉन्स